आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जनंतर मौजे अंतरवाली सराटी तालुका आंबड येथे राज्याचे माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी मनोज दरांगे पाटील यांची भेट घेतली. तसेच जखमी पुरुष व महिला आंदोलनकांना साई हॉस्पिटल वडीगोद्री उपजिल्हा रुग्णालय अंबड व जिल्हा रुग्णालय जालना येथे जाऊन जखमीवर योग्य उपचार करण्याबाबत डॉक्टरांना सूचना देण्यात आल्या. आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी व गावरान कोंबड्या मिळतील. मोकळ्या पद्धतीने वाढवलेल्या गावरान देशी कोंबड्या कोंबडे व ताजी देशी अंडी मिळतील. पर्शियन कॅट, पोमरियन डॉग, राजहंस, पांढरे बदक, देशी बदक, टर्की, जिनी फॉल, कडकनाथ कोंबडी, कबूतर, देशी अंडी व पाळीव ससे मिळण्याचे पंढरपूर परिसरातील एकमेव ठिकाण. पर्शियन कॅट मेल फॉर स्टड सर्व्हिस इन पंढरपूर. डॉग कॅट हॉस्टेल अवेलेबल इन पंढरपूर. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा ईश्वरी एनिमल सँक्चुरी पंढरपूर. मोबाईल नंबर 98 60 40 66 07 88 30 77 18 07. मला असं वाटतं की नक्की खूप निषेधार्य आणि अतिशय दुःखदायी आहे. कारण तसं जर म्हटलं तर अत्यंत शांतता प्रिय मार्गाने आंदोलन चालू होतं आणि आत्तापर्यंतचे कुठलेही मराठा आरक्षणाचे आंदोलन हे नक्कीच हिंसक कुठेही नव्हते, शांततेच्याच मार्गाने झालेले. मला असं वाटतं की या मार्गाला याच्यात तर मी तर खूप प्रॉपर समन्वयसुद्धा साधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे शासनाच्या वतीनंसुद्धा त्यांना सांगितलं काही आणि त्यांचंही काही ह्यांना सांगितलं, पोलीस विभागाला वगैरे. आणि समन्वय साधण्याचा मी स्वतःसुद्धा दुपारी प्रयत्न केला, सकाळी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मला कधीच वाटलं नव्हतं की असं संध्याकाळी 6 वाजता अशा पद्धतीने एकदमच लाठीचार्ज होईल म्हणून. आता एक नक्कीच आहे की या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने बऱ्याच लोकांना लागलं आहे, खूप जखमा झालेल्या आहेत. काहींचे डोके फुटले आहेत, काहींना डोक्यांना मोठ्या पद्धतीनं स्टिचेस टाके पडलेत, अनेकांना त्या छर्र्याच्या बंदुकींमधल्या जे छर्रे आहेत ते काही शरीरात गेल्यामुळे सुद्धा त्यांचे ते छर्रे काढण्याचं कामसुद्धा डॉक्टरांना तिथल्या स्थानिक स्तरावर करावं लागलं निर्माण झाली. कारण ज्या पद्धतीनं काठ्या लाठ्यांनी महिला पण होत्या, लहान मुलगा पण होता. आत्ता मी बघितलं एका लहान मुलाला त्याचा पाय फ्रॅक्चर झाला, कोणाचे हात फ्रॅक्चर झाला, वयस्कर माणसंसुद्धा होते. तर त्या ह्या गोंधळात पळापळीत नक्कीच कुणालाही कधीकधी निष्पाप लोकांनासुद्धा मारहाण झालेली आहे. आणि मला असं वाटतं की आंतरवली सराटी हे गाव वर्षानुवर्ष मी पाहतो आहे तसं खूप शांतताप्रिय गाव आहे, वारकरी संप्रदायाचं गाव आहे आणि तिथं अशा पद्धतीनं घटना माझ्या दृष्टिकोनातून नक्कीच मला तर लोकप्रतिनिधी म्हणून खूप त्याचं मनस्वी दुःख आहे. आणि म्हणून अपेक्षा करतो शासनाने लवकर या सगळ्या गोष्टी निवळण्यासाठी प्रयत्न करावा, आरोग्यासाठी मदत करावी आणि एकंदरच हा जो मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे त्याच्यात ज्या अडीअडचणी आहेत त्याच्या ज्या काही प्रश्न सोडवण्याच्या संदर्भाने शासनाने दिलेले जे आश्वासन आहेत ते पण लवकरात लवकर पूर्ण करावे.